झी मराठी वाहिनीवर या आठवड्यात म्हणजेच दिनांक 9 आणि 10 ऑक्टोबर 2017 रोजी प्रक्षेपित झालेल्या भागात कासव या सिनेमाच्या स्टारकास्ट टीमनं हजेरी लावली असल्यानं त्याच अनुषंगानं थुकरटवाडीतील कलाकारांना एक तुफान चर्चा कासवा फसवी हे स्किट सादर करून पोट धरून हसायला लावलं. याची आणखीन एक खासियत म्हणजे श्रेया बुगडेनं अभिनेत्री सोनाली कुलकर्णीची नक्कल आणि या शोचा होस्ट अभिनेता निलेश साबळेनं दादा कोंडकेंचा विनोदी अभिनय सुद्धा प्रेक्षकांना आपलासा वाटला. आपण पाहणार आहोत या शोची खास झलक. तर सोनाली आलेली आहे या ठिकाणी. आपण लक्षात घेतलं की सोनाली या ठिकाणी आलेली आहे. खरं तर लहान असल्यापासून ससा कासवाची गोष्ट मी ऐकत आलेली आहे आणि नेहमीच मला असं वाटायचं की या चर्चा नेहमी घडावी. आणि म्हणून सगळ्यात आधी मी इथे या मंचावरती आय एम गोइंग टू टेक दिस ऑपॉर्च्युनिटी टू थँक माय स्टायलिस्ट की जिने ही साडी माझ्यासाठी आज निवडली आहे. मी काय म्हणतो तुम्ही अप्सरा आली घ्या ना. एक मिनिट काय अप्सरा आली. तुम्ही सोनाली कुलकर्णी ना. मी सोनाली SONALI आणि ती सोनाली SONAEE. मी भाऊ BHA. इट्स ओके. माझ्या मित्र आलेले तुम्ही भेटले नाही त्यांना. कोण कोण? ए अभिजित कोंडकेकर. नाही नाही दादा प्लीज तुमचा काहीतरी गैरसमज होते. ते अभिजित खांडकेकर आहेत. नाही नाही माझ्या कसला गैरसमज होतो. केवढा कॉमेडी माणूस, केवढे जोक करतो तो. नाही 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 तुमचा प्रचंड गैरसमज होतो दादा. ते कॉमेडी करत नाही, ते सिरियस करतायत. सिरियस आपण लोक कॉमेडी म्हणून घेते काय? आमचं मनोरंजन होते. तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? अरे केवढे दिग्गज दिग्गज माणसं हे बघितलं का? गल्लीत प्रभाकर. दादा जाम कनकुच्या गल्लीत नाही आहे, ललित ललित प्रभाकर आहे. आपण ते आमच्या गल्लीत राहतो तो, त्याला आम्ही गल्लीत प्रभाकर म्हणतो. तुमचा काय प्रॉब्लेम आहे? माझा काय प्रॉब्लेम असणार? जोडीनं आलेले ही जोडी मला आवडती. ही बळगी पण मला जाम आवडती. मुंबई काय 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 मुंबई ओढकुल. नाही दादा ते मृण्मयी आहे. आम्ही मुंबईच बनलो की. नाही नाही मृण्मयी मृ मृ न न म म ई ई ई हा हा मृण्मयी मुंबई. त्याशिवाय सागर कारंडे आणि कुशल बद्रिकेनं बॉलिवूड मधील कोणत्या दोन नायकांच्या शैलीत विनोदी सादरीकरण केलं ते देखील आपण पाहूयात. ससा को फिल्म में लेना चाहिए था. करेक्ट है. ये गलत बात है, ये गुनाह है. बाप से धरती फटी, अधर्म से आसमान, अत्याचार से काफी इंसानियत राज कर रहे हैवान. जिनकी होगी ताकत अपूर्व. जो जोना धड़ा के बाद पिक्चर बघितलं आपण. अजय पुढचं घ्या. जय जय हो, जय जय हो शंभू देवा. एक काय चल रहा है? एक मिनिट बघा सर, काय हरकत नाही. तुम्ही आला तुमचं मनापासून मी स्वागत करतो. एक मिनिट. आमचं स्वागत करण्याची तुम्ही गरज नाही. मास कुमार स्वतःच स्वागत स्वतः करतात. वेलकम सर. थँक यू. झाले स्वागत. सो मंडळी, आपल्याला या कलाकारांनी ऍक्टर्सवर केलेल्या मिमिक्री परफॉर्मन्सेस कसे वाटले ते नक्की सांगा या व्हिडिओच्या खाली असलेल्या कॉमेंट सेक्शन मध्ये. तसंच मराठी टेलिव्हिजन वर्ल्ड मधील बित्तम बात जाणून घेण्यासाठी पहा फक्त मराठी शोबज.